अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या विषयी पाकिस्तानच्या बिलावर जरदारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे सर्वत्र बीजेपी पक्षाच्या वतीने बिलावर जरदारी विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। तसेच जामनेर शहरात देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर परिषद चौक येथे बिलावर जरदारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून आणि पुतळा दहन करून बिलावर जरदारी यांचा निषेध करण्यात आला। या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावेसकर, उपनगर अध्यक्ष महेंद्र बावेसकर, जामनेर नगर परिषदेचे नगरसेवक तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। अच्छा, पाकिस्तान ने काढलेल्या चुकीच्या वक्तव्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नेत्याच्या विरोधात या ठिकाणी पुतळा घालून या वक्तव्याचा या ठिकाणी निषेध केला। मी पाकिस्तानला या माध्यमातून संदेश देऊ इच्छितो की आपल्या अशा वाचाडवीरांमुळे जी काही आपली थोडीफार परिस्थिती शिल्लक राहिली आहे यश झालेला जाईल आणि पाकिस्तानने अशा प्रकारचे वाक्य वापरून फार काही जिवंत असल्याचा प्रकार करायचा हे अतिशय त्यांनी आत्मसात करून या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपली अवस्था अशी आहे जगाच्या पाठीवरती की एखाद्या भिकाऱ्यापेक्षा बी निपत्तर तुमची अवस्था आहे, तुम्हाला स्वतःचं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा अवस्थेत भारताविषयी चुकीचं वर्तन करून चुकीचे वाक्य वापरून आपण काही वेगळं असल्याचा दावा या देशभरात जगभरात करायचा। सगळ्या जगाला माहिती आहे की पाकिस्तान काय आहे। पाकिस्तान हा एक नीच देश आहे। मी जरदारीला सांगू इच्छितो की अशा नीच देशाचं प्रतिनिधित्व तू करत असताना जी बेलायकी वक्तव्य तू या ठिकाणी मोदींच्या विरोधात करतो, आम्ही या घटनेचा आम्ही तुमचा निषेध करतो आणि आपण जरा सांभाळून राहा कारण आपली अवस्था खूपच गंभीर आहे जगाच्या पाठीवरती। आपल्याला सगळ्यांनी नाकारलेलं आहे, अमेरिकेनं नाकारलेलं आहे, चायनानं नाकारलेलं आहे आणि अशा परिस्थितीत आपण काहीतरी जगल्याचा आपण जिवंत असल्याचा प्रकार दाखवतात आणि भारताविषयी ज्याला जगमान्यता मिळालेली आहे मोदींना जगाचं नेतृत्व करण्याचं प्रतिनिधित्व करण्याचं आज त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे अशा व्यक्तीच्या विरोधात आपण गलिच्छ माणसाने अशा पद्धतीने वक्तव्य करायचा या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि
जरदारीचा पुतळा दहन करून आम्ही या ठिकाणी या सगळ्या झालेल्या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय माननीय ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हे आंदोलन छेडून काढलेलं जरदारी यांनी भारताविषयी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात आज त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो आणि अशाच वक्तव्य करणाऱ्यांचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीनं करतो. भारत माता की जय. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.